या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। लोहारा नगर पंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील अखेरच्या दिवशी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत सेना राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून जाहीर सभा घेण्यात आली। याप्रसंगी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, लोहारा तालुक्याचे शिल्पकार तथा माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, मसूद शेख, सक्षना सलगर, अबुल कादरी, गौस मोमीन, आयुब शेख सह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लोहारा शहराच्या कल्याणासाठी, विकासासाठी भरघोस निधी देऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कमी पडणार नाही, यासाठी शिवराष्ट्र आघाडीच्या सर्व उमेदवारांना शहरांचे सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून द्यावे असे आवाहन केले। तर यावेळी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर पंचायतीमध्ये शिवराष्ट्र आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, शहराचा कायापालट करू, त्याचबरोबर आतापर्यंत शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी देत शहरात विविध विकास कामे केली असल्याचे विशद केले। लोहारा नगर पंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी 13 प्रभागातील निवडणूक आटीतटीची होत असून आरोप प्रत्यारोप या प्रचारादरम्यान होत आहे। अब्बास शेख, AIN न्यूज, लोहारा। इथले काल नागरिक मूर्ख नाहीत, त्यांनी सांगितलं आमदारांनी ही पाणी पुरवठा रोखली, पत्र दिलं नाही। मग मला सांगा, ज्या माणसं मी असं कबूल करू त्यांनी जरी म्हणत असेल, तर आम्ही तसलं पाप केलेलंच नाही, करणारही नाही। त्याला असंच वाटत असेल आमदाराने पत्र दिलं म्हणून योजना थांबली, पण आमदारच सांगतोय ना, आता आमदाराच्या पत्रावर पुन्हा योजना चालू करतो म्हणून आमदार सांगतोय, तेव्हा तुझी काय लायकी आहे? तू काय सांगतो पाणी पुरवठ्याची योजना आणणार करणार? अरे सत्ता आमची आहे, मंत्री आमचे आहेत, निश्चितपणानं इथल्या जनतेला जे लागणार